कुणाचे भाई तर कुणाचे अब्बू असे हे व्यक्तिमत्व म्हणजे अजित भाई मुजाव यांचा 1 नोव्हेंबर रोजी 71वा वाढदिवस. शून्यातून जग निर्माण करणारे अजित भाई मुंबईहून पुन्हा आपल्या मूळ गावी अर्थात कुडाळला आले ते कायमचे. तो काळ साधारण 1968चा होता. मुंबईतून GD 8ची डिग्री घेतल्यानंतर ते कुडाळमध्ये आले. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी छोटासा लाकूड व्यवसायातून सुरुवात केली. आपली चित्रकारिता करत व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. कोणालाही बोलता बोलता आपलंस करणारे अब्बू प्रामाणिकपणाच्या बळावर मित्र जोडत व्यवसाय वृद्धिंगत करत राहिले. लहान असो वा मोठा ते कोणाशीही सहज मैत्री करत असतात. बोलण्याच्या नादात आपण त्यांच्या मैत्री तेवढे गुरफुटत जातो की त्यांची साथ हवी हवीशी वाटते. स्वतःवर प्रचंड विश्वास असणारे अजित भाई भाईंनी स्वतःवर प्रचंड विश्वास असणारे अजित भाईंनी व्यवसाय करत असताना समाजाशी आपली नाळ कधी तुटू दिली नाही आणि त्यांची मुलेही त्याच पावलावर पाऊल ठेवत व्यवसाय आणि माणसे जोडायचे काम वाढवतच आहे. लाकूड व्यवसाय वृद्धिंगत करत असतानाच त्यांनी कुडाळ येथील कुडाळवासियांसाठी पेट्रोल पंप देखील सुरू केला आहे. त्यांची यशस्वी घोड दौड यापुढेही अशीच चालू राहील यात शंका नाही. 70 गाठलेले अजित भाईंना क्रिकेटचा नाद असूनही या वयातही ते लहान मुलांमध्ये लहान मूल म्हणून क्रिकेट खेळतात. त्यांचा जोश तरुणांनी लाजवणारा आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असोत की आमदार शिवेंद्रराजे भोसले असोत भाईंची मैत्री या दोघांशीही अगदी घरापर्यंतची. त्याचबरोबर पंचकृषीतील सर्व नेते मंडळीशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अशा अजित भाईंच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतानाच एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या सर्वांचे लाडके पत्रकार इम्तियाज भाई मुजावत यांचे ते वडील आहेत. बाप तसा बेटा ही मन या दोघांनाही लागू होत असून पीएम न्यूज मराठी तर्फे या प्रेमळ दिलदार अब्बूंना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू.